मीन लग्नाला 20 नोव्हेंबर 2020 ला होणाऱ्या गुरुच्या राशी बदलाचे परिणाम फार अनुकूल असणार आहेत. दशमेश आणि लग्नेश गुरु लाभात जाणे आणि तिथे लावेश असणे हा एक अपूर्व योग मीन लग्नाच्या लोकांसाठी चालून येत आहे. 20 जानेवारीला शनी मीन लग्नाच्या लोकांसाठी लाभात गेला ही एक उत्तम स्थिती होती. त्या जोडीला लग्नेश आणि दशमेश लाभात जाणे हे इच्छा कष्ट आणि कर्म याचे फळ लगेचच मिळेल अशी स्थिती मीन लग्नाच्या लोकांसाठी झालेली आहे. आवश्यकता आहे की या परिस्थितीचा फळ पदरात पडेल तोपर्यंत पाठपुरावा करण्याची, अन्यथा पदरात पडलेले फळ येता येता निष्ठून जाईल असे घडू नये यासाठी काळजीपूर्वक राहणे आवश्यक आहे. नमस्कार, आपण पाहत आहात नक्षत्रप्रकाश हा ज्योतिष विषयावरचा मराठी युट्यूब चॅनल. जे लोक नक्षत्रप्रकाश चॅनलवरती प्रथमच व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मुलांचा विवाह लांबला असेल तर अनेक उपाय या चॅनलवरती 23 व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रसिद्ध केले आहेत. या उपायांचा फायदा घेऊन अनेकांचा विवाह झालेला आहे. विवाह गुणमेलन छडा अष्टक एक नाडदोष यासारख्या संदर्भात 13 व्हिडिओ मी प्रसिद्ध केलेले आहेत. याशिवाय मुलांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी उपाय, धनप्राप्तीसाठी उपाय, कर्जमुक्तीसाठी उपाय, यशप्राप्तीसाठी उपाय या आधीच मी सांगितलेले आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी या विषयावरती आता एक नवीन सदर मी सुरू करत आहे. याची प्लेलिस्ट तुमच्याकडे बनवा म्हणजे जुन्या व्हिडिओ शोधता सहज येतील. आजच्या विषयावर माहिती घेण्यापूर्वी ज्यांना कोणाला माझा सल्ला हवा असेल त्यांनी ज्याच्यासाठी सल्ला हवा आहे त्याचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, AM/PM, जन्मस्थान, तालुका व जिल्हा तसेच 3 प्रश्न खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती म्हणजे 9763922176 वरती पाठवा. आपल्या व्हॉट्सअपला उत्तर देऊन मी फी कशी पाठवायची ते सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासाच्या आत मार्गदर्शन व्हॉट्सअपवरती लिहून पाठवेन. माझ्या नाविन्यपूर्ण व्हिडिओची सूचना तुम्हाला ताबडतोब मिळण्यासाठी नक्षत्रप्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचे बटन दाबा, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे. मीन लग्नाला आतापर्यंत ग्रहांचा पट, खास करून जे ग्रह दीर्घकाळ एकाच राशीत असतात अशा ग्रहांची मांडणी चांगली झाली आहे. तिसऱ्या स्थानी राहू तर भाग्यस्थानी केतू आहे. लाभस्थानामध्ये शनी आहे. इतके दिवस गुरु दशमस्थानी होता. या गुरुने मीन लग्नाच्या लोकांची जबाबदारी वाढवून अनेक चांगली कर्मे करून घेतली आहे. कर्म केले की त्याचे फळ मिळणारच आणि कर्माचे फळ लगेचच मिळाले तर त्याचा आनंद जास्ती होतो. 20 नोव्हेंबर 2020 ला धनुराशीतून मकर राशीत म्हणजे मीन लग्नासाठी लाभस्थानी जाणारा गुरु असे कर्माचे फळ घेऊन येणार आहे. कर्माचे फळ आपल्याला 100% मिळेल असे नाही, पण काही प्रमाणामध्ये नक्कीच फळ गुरुच्या लाभस्थानात लाभेच्या सोबत राहून गुरु नक्कीच देणार आहे. यातही दैव देते आणि कर्म देते असे काही होऊ नये म्हणून जरा लक्षपूर्वक काम करावे लागणार आहे. मीन लग्नाची माणसे थोडी देवभोळी, सद्गुण विकृती असलेली असतात. कर्माचे फळ मिळण्याची वेळ झाली की येताना कोणाला तरी गरज आहे म्हणून झोळीतली आपल्या हातातली झोळीच देऊन टाकली आणि कर्मफळ घेण्यासाठी आपल्याकडे झोळीच नाही असे होऊ नये यासाठी हे सांगणे भाग आहे. एक छोटीशी कथा सत्यकथा सांगतो. एका मोठ्या प्रोजेक्टवरती 2 इंजिनियर काम करत होते. एक मीन लग्नाचा होता तर दुसरा इतर लग्नाचा होता. दोघांनी त्या प्रोजेक्टवरती मनापासून काम केले. परफॉर्मन्स अप्रेझल नावाचा एक खाजगी उद्योगात प्रकार असतो ज्याच्यामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन अर्थात इव्हॅल्युएशन होत असते. यात प्रमोशन दिले तर जबाबदारी घ्यायला तयार आहात का इथपासून तपासून मगच जबाबदारी दिली जाते. दोघांनाही प्रमोशन देणे शक्य नाही असं मॅनेजरने सांगितलं. कोणाला तरी एकालाच मिळणार होते. मीन लग्नाच्या व्यक्तीला दुसऱ्या मीन लग्न नसलेल्या इंजिनियरने त्याला प्रमोशन मिळणे कसे, स्वतःला प्रमोशन मिळणे कसे आवश्यक आहे सांगितले. मीन लग्नवाल्याला ते पटले आणि खूप चांगले काम करून केवळ प्रमोशन पाहिजे असे न सांगितल्यामुळे मीन लग्नवाल्याला प्रमोशन मिळाले नाही. या फायद्यापासून तो वंचित राहिला. कदाचित त्याने जोरदार प्रयत्न केले असते तर 2 प्रमोशन सुद्धा झाले असतील. ही कथा मीन लोकांना त्यांचा सज्जनपणा कसा नडतो हे सांगण्यासाठी सांगितली. यातून मीन लग्नाच्या लोकांनी व्यवहारात आवश्यक धडा घेतला पाहिजे. लाभस्थानी गेलेला गुरु आपल्याला काही ज्ञानी लोकांचा परिचय घडवेल. त्यांना आपले जवळचे मित्र करून घ्या. ते आपल्या हिताचं पाहतील अशा ज्ञानी आणि सज्जन जे आपल्या हिताचं पाहतील अशा ज्ञानी आणि सज्जन लोकांची मैत्री आपल्याला पुढच्या 4.5 महिन्यामध्ये लाभ मिळून देईल. गुरुला 3 दृष्टी असतात, 5वी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 9वी दृष्टी. गुरु जरी मकर राशीत असला तरी तो लाभस्थानातून दृष्टी टाकणार असल्यामुळे ही दृष्टी 3रे स्थान, 5वे स्थान, 7व्या स्थानावरती पडणार आहे. आता याचे काय परिणाम होतील ते मीन लग्नाच्या लोकांना क्रमाक्रमाने पाहू. पुढील 4.5 महिने गुरुची 5वी दृष्टी मीन लग्नाच्या 3रे स्थानी पडणार आहे.
मीन लग्नाच्या लोकांना जे काय बोलायचे ते नीट शब्दात स्पष्ट शब्दात सांगता येत नाही. परिणामी संवादाचा फायदा होण्याच्याऐवजी गैरसमज होण्याची भीती असते. परंतु गुरुच्या या दृष्टीने शब्द कसे वापरावेत, गैरसमज होऊ नये म्हणून शब्दांचे नियोजन कसे करावे याचे ज्ञान पुढील 4.5 महिन्यामध्ये मीन लग्नाच्या लोकांना होईल. आता ते अर्थात कोणीतरी कम्युनिकेशन स्किलवरती ट्रेनिंग घेईल म्हणून, कोणी त्याच्यावरती पुस्तक वाचेल म्हणून, किंवा कोणी इंट्रोस्पेक्शन करून याच्यावरती आपलं कम्युनिकेशनचं तंत्र विकसित करेल. पुढील 4.5 महिने गुरुची सातवी दृष्टी मीन लग्नाच्या लोकांच्या पंचमस्थानी पडणार आहे. हे स्थान शिक्षणाचे आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांची शैक्षणिक प्रगती होईल. या काळात जर का परीक्षा असेल तर त्यांना उत्तम यश मिळेल. ज्यांना संततीची अपेक्षा आहे त्यांना संतती मिळेल. आपण एखादा जप करत असाल किंवा काम्यव्रत करत असाल तर ते सुद्धा पूर्ण होऊन त्याचे फळ मिळेल. पुढील 4.5 महिने गुरुची नववी दृष्टी मीन लग्नाच्या लोकांसाठी सातव्या स्थानावरती असेल. सातवे स्थान म्हणजे विवाहाचे स्थान. ज्या उपवर मुलांच्या किंवा मुलींच्या विवाहासाठी स्थळे पाहत आहेत अशा मीन लग्नाच्या लोकांच्या उपवर मुलांचा किंवा मुलींचा विवाह जुळून येईल. मीन लग्नाच्या लोकांना हे उत्तम फळ पुढील 4.5 महिन्यात मिळणार आहे. मीन लग्नाच्या लोकांनी हे भविष्य लक्षपूर्वक ऐकले असेल. इंग्रजी वर्ष संपले, संपत आले आहे, दिवाळी संपत आली आहे. पुढील 20-25 दिवसात नाविन्यपूर्ण पद्धतीने 2021 सालचे भविष्य मी सांगणार आहे. आपण प्रतीक्षा करा, मी लवकरच घेऊन येत आहे 2021 सालाचे संपूर्ण भविष्य. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवंय, ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवंय, त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ, AM PM आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे 9763922176 वरती पाठवा. फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासात मार्गदर्शन करेन. धन्यवाद.